नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललेलो आहोत गोव्याला, मुंबई टू गोवा असा आमचा प्रवास आहे. तर मी तुम्हाला एअरपोर्ट कसा आहे तो दाखवणार आहे, आमचा एअरपोर्टचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. तर एअरपोर्टला आम्ही चाललेलो आहोत, बघा बाहेरचा एरियासुद्धा किती सुंदर आहे. आता आम्ही एअरपोर्टला पोचलेलो आहोत, डोमेस्टिक एअरपोर्टला आम्ही जात आहोत आणि 2 तास आधीच जायला लागतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही फोटो काढत आहोत. इथे माझी मुलं आम्हाला सोडायला आलेले आहेत, आम्ही दोघं नवरा बायकोच जात आहोत. तर एअरपोर्टचा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. अजिबात घाबरायचं नाही, त्यामुळे तुम्हाला मी पूर्ण प्रवास दाखवत आहे, मुंबई टू गोवा पूर्ण प्रवास दाखवणार आहे. तर हे बघा, आता आमचा वेळ झालेला आहे एअरपोर्टमध्ये जाण्याचा, आम्ही जात आहोत. आत्ता इथे आम्ही तिकीट दाखवण्यासाठी, तिकीट चेकसाठी आम्ही इथे लाईन लावलेली आहे. तर आमचं तिकीट चेक झालेलं आहे, आता आम्ही आतमध्ये गेलो आहोत. आपल्याकडे जर जास्त वजन असेल तर 5 किलो वजन आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो विमानामध्ये, पण 5 किलोपेक्षा जास्त वजन असेल तर तुम्ही तुमचं लगेज आपल्या आपल्या काउंटरला द्यायचं आहे. जसं आपल्या विमानाचं नाव असेल त्या काउंटरला जाऊन आपण आपलं लगेज जमा करायचं आहे. तर तिथे आम्ही गेलेले आहोत, थोडा वेळ होता तेवढ्या वेळात मी तुम्हाला त्याच्या आजूबाजूचा एरिया दाखवत आहे. खूप सुंदर आहे हा आतला सगळा भाग. तर आमच्या विमानाचं नाव आहे आकाशा, तर आम्ही त्या आकाशा या काउंटरला जाऊन आमचं जे पण लगेज आहे ते जमा करत आहोत. प्रत्येकजण आपल्या आपल्या काउंटरला जाऊन आपलं सगळं साहित्य आणि तिथून आपला बोर्डिंग पास घेत आहे. बोर्डिंग पास घेतल्यानंतर आपण आपल्या विमानाकडे जायचं आहे, आपल्याला गेट नंबर दिला जातो. हे बघा किती छान मोठा आणि किती काउंटर आहेत, म्हणजे किती विमानं इथून जात असतील त्याच्यावरून आपल्याला अंदाज येत असेल. तर आम्ही जात आहोत आमच्या विमानाकडे. हे बघा वरती पहिल्या माळ्यावर गेलेलं आहोत, पहिल्या माळ्यावरून बघितल्यावर बघा किती गर्दी आहे एअरपोर्टमध्ये. असं वाटतं आहे की आपण स्टेशनवरच उभं आहोत, एवढी गर्दी आहे. तर सगळेजण बसलेले आहेत, आपल्या आपल्या विमानाचं वेट करत आहेत. 2 तास आधी जायचं असतं त्याच्यामुळे वेटिंगवर थांबावंच लागतं आपल्याला. आपल्या कधीकधी खूप लाईन असते त्याच्यामुळे आपल्याला लवकर जाणं बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने, कारण की सगळं चेकअप झालं पाहिजे. जास्त सामान असेल तर ते आपल्याला कुठे ठेवायचं की न्यायचं नाही ते सगळं विचार करता येतो आपल्याला. आणि काही विसरलं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे भेटली जाते. प्रत्येक दुकान आहे, एक साईडला पूर्ण वेटिंगसाठी जागा आहे आणि दुसरी साईड पूर्ण दुकानच आहेत. इथे कुठलीच गोष्ट भेटत नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला भेटते. खाण्याच्या वस्तू तर खूप आहेत, बघूनच इतकं सुंदर वाटतं आहे. स्वच्छता तर आहेच आहे. हे बघा किती छान कलरफुल सगळेजण आपले वेट करत आहेत. आम्हाला दिलेला आहे गेट नंबर 29. आमचं काउंटर 29 खूप पुढे आहे, आम्ही चालतच जात आहोत. बरंच लांब आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी आजूबाजूचा एरिया दाखवत आहे. तर हे बघा इथे सुद्धा दुकानं आहेत, हे सगळे वेटिंगवर आहेत, सगळे आपले सगळे आरामात बसलेले आहेत, आपलं आपलं काम करून. कोणी मोबाईल बघताय, कोण दुकानं बघतायत, कोण नवीन असेल तर ते पूर्ण आपला एअरपोर्ट फिरून घेतात. त्या काचेच्या त्या बाजूला पूर्ण विमानं उभे आहेत पण इथून ते दिसत नाही, त्या साईडला जायला परमिशन नाही आहे. तर आम्ही ह्या साईडनेच बघत आहोत लांबूनच. ह्याच्यानंतर आमचं काउंटर आहे पुढे, तर आपल्या काउंटरवर जाऊन आपण वेट करायचं आहे. आम्ही इथे काही खाण्याच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, बाहेरून पाणी आपण घेऊन जाऊ शकत नाही तर तिथे पाणी पण बॉटल पण दिल्या जातात आणि मध्ये मध्ये पाण्याची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे. तिथेसुद्धा तुम्ही जाऊन पाणी पिऊ शकता.
दोन तास आपण म्हणतो, पण दोन तास कधी निघून जातात आपल्याला कळतही नाही, कारण की पूर्ण आरामशीर बसायला जागा असते आणि पूर्ण याच्यामध्ये एअरपोर्टमध्ये ए सी असतो, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. आपण थोडंसं टाईमपास म्हणून इकडे तिकडे फिरू शकतो. हे बघा, ह्याच्यानंतर आता आमचं 29 आमचं येणार आहे काउंटर. तर आता आम्ही विमानात जायला निघालेलो आहोत. आमचं तिकीट सगळं चेक झालेलं आहे. बघ, ही एक सीडी आहे, विमानाला टच करून एअरपोर्ट ते विमान टच केलेली एक सीडी असते. जेव्हा विमान उडतं तेव्हा ती सीडी काढून घेतली जाते. तर आता आमची एंट्री झालेली आहे विमानामध्ये. बघा, पूर्ण खाली आहे विमान, किती सुंदर दिसत आहे. एकदम नवीनच विमान आहे. आमच्या विमानाचं नाव आहे आकाशा आणि प्लेन एकदम नवीन असल्यामुळे बघायला पण खूप छान वाटतं आहे. सगळं नवीन नवीन सीट नवीन आहेत, सगळं नवीन आहे. आमचं सीट नंबरसुद्धा माझा 29 आहे, तर तो आम्ही आता शोधत आहोत. आपल्याला काही गरज लागलीच, आपल्याला काही समजलं नाही, तर तिथल्या हवाई सुंदरी ज्या असतात त्या आपल्याला मदत करतात, आपल्याला सांगतात काय करायचं. प्रत्येकाने आपलं आपलं सामान आपल्या सीटच्या वरती ठेवलेलं आहे. आम्हाला आमची सीट मिळालेली आहे. आता आम्ही बसलेलो आहोत आपल्या आपल्या सीटवर. हे बघा, आणि आता बाहेर आमच्या विमानाला सिग्नल मिळालेला आहे. प्लेन आता हळूहळू हळूहळू पुढे जात आहे. जोपर्यंत सिग्नल मिळत नाही तोपर्यंत विमान तिथेच फिरत राहतं. सिग्नल मिळालेला आहे. आता विमान थोडंसं स्पीड घेणार आहे. तर जमिनीवरून विमान इतका एक अर्ध्या सेकंदामध्ये कुठेच्या कुठे जातं आपल्याला समजतसुद्धा नाही, इतका पटकन स्पीड घेतं. आता तुम्हाला दिसेलच, हे बघा स्पीड वाढलेला आहे. तिकडचं पण इंटरनॅशनल मी छान लक्ष देऊन बघाय. एक सेकंदमध्ये कुठेच्या कुठे ते विमान येतं. विमानात बसल्यानंतर आपला फोन आहे तो प्लेन मोडवर ठेवायचा असतो. हे बघा, आत्ता जमिनीवर होतो लगेच. आत्ता बघा, कधी ते वरती उडतं आणि कधी ते आकाशात जातं आपल्याला समजतसुद्धा नाही. हे बघा उंच, हे बघा वरती निघालं, कधी गेलं पण समुद्राच्या वरती. खूप सुंदर वाटतं बघायला. जर तुम्ही पहिल्या वेळेस जर बसत असाल विमानामध्ये तर तुम्ही विंडो सीट जरूर बुक करा. थोडेसे पैसे जास्त लागतात, पण बघण्याची एक वेगळीच मजा असते. नेहमी जातात त्यांच्यासाठी नाही, हे सगळं नवीन लोकांसाठी आहे. आकाशात गेल्यानंतर आपल्याला फक्त निळं आकाश दिसतं, बाकी काहीही दिसत नाही. तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही तुमची खिडकी बंद करून तुम्ही झोपू शकता. तर हे बघा, आता विमान चालू आकाशात पोचल्यानंतर तुम्ही आपल्या जागेवर उभं राहू शकता, बाथरूम यूज करू शकता, चहा नाश्ता करू शकता. आपण चहा नाश्ता घेतच नाही, आमची कॉफी संपतच नाही, तोपर्यंतच आम्ही गोव्यात पोचलेलो आहोत. हे बघा, विमान उतरलेलं सुद्धा आहे. आता विमान उतरायच्या याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे सगळेजण आपल्या आपल्या सीटवर बसलेले आहेत. अजिबात हलायचं नाही आपल्या सीटवर. जोपर्यंत विमान एकदम स्थिर होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं आहे. आम्ही चढताना मागच्या साईडनी चढलो होतो विमानाच्या, आता पुढच्या साईडनी आम्ही मुद्दाम जात आहे, कारण की मला पुढची बाजू बघायची आहे. बघा, बिझनेस क्लासची जे सीट आहेत त्या अशा प्रकारे असतात, ते बघण्यासाठी मी पुढे गेली होती. तर हे बिझनेस लोकांसाठी हे सीट आहेत. खूप सुंदर आमचा प्रवास झालेला आहे. आम्ही आता गोवा एअरपोर्टमध्ये उतरलेलो आहोत. हा एअरपोर्टला अजिबात गर्दी नाही. हा नवीन एअरपोर्ट आहे, एकच महिना झालेला आहे चालू होऊन हा एअरपोर्ट, त्यामुळे अजिबात गर्दी नाही. खूप सुंदर आहे हा एअरपोर्ट. आणि आमचा मुंबई टू गोवा असा प्रवास खूप सुंदर झालेला आहे. आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघणार आहोत. तर बाय, आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.